तुमच्यावरती संजय राऊत यांनी आरोप केलेले आहेत की श्रीकांत शिंदे यांनी तुम्हाला सुपारी दिलेली आहे, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? सर, प्रतिक्रिया म्हणजे तुम्हालाही माहिती, संजय राऊत यांना रोज सकाळी एक नवीन विषय बाहेर असतो, त्या प्रकारे ते रोज एक विषय काढतात आणि नवीन विषय त्यांनी घेऊन आले. आता त्यांना काय काम राहिलेलं नाही, पक्ष त्यांच्याकडे उरलेलं नाही, दुसऱ्यांवरती टीका करायची हेच त्यांचं काम आहे. तुम्ही याच्या विरोधात आवाज उठवणार आहात का किंवा याबद्दल कोणती ऍक्शन घेणार आहात का? ऍक्शन म्हणजे याच्या बद्दल मी पोलीस कंप्लेंट करणार आहे, कारण कोणी कोणाला ज्या व्यक्तीशी आमचा काही संबंध नाही त्या तो व्यक्ती आम्हाला गुंड बोलणं हे कितपत योग्य आहे. आम्ही जेलमध्ये होतो, आम्ही जामिनावर सुटलोय, मग ते कुठे होते? जेलमध्ये नव्हते तर काय मेंटल हॉस्पिटलमध्ये होते? ते पण जामिनावर सुटलेले आहेत. त्यांच्यासाठी का एक स्पेसिफिक वर्ड कोणी तयार करून ठेवलाय का? ओके, आता याबाबत तुमचं खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी काही बोलणं झालंय का किंवा इतर वरिष्ठ नेत्याशी काही बोलणं झालं आहेत का? साहेब हे किती मोठ्या मतदारसंघाचे खासदार आहेत, त्यांना वेळ आहे का माझ्यासारख्या माणसाची सारखं बोलायला किंवा मला भेटायला? कारण का संजय राऊत यांनी असे आरोप केले त्यामुळे पूर्ण खळबळ माजलेली आहे. सिद्ध असेल तर फाशीची शिक्षा कबूल आहे मला. जर डॉक्टर श्रीकांत शिंदेने काय दिली ती काय बोलतात ते सुपारी, ती मला सुपारी दिली मी घेतली तर मी फाशीची शिक्षा घ्यायला तयार आहे, स्वतःहून सांगतो. आणि न सिद्ध झाल्यास त्यांनी फाशीची शिक्षा घ्यावी. या आरोपाबद्दल तुमची कोणत्या म्हणजे काय ऍक्शन असेल, कोणत्या प्रकारची कशी ऍक्शन असेल? आम्ही पोलीस कंप्लेंट करणार याच्यावर, पोलिसांकडे आम्ही न्याय मागणार. बाकी बघू आता पुढे, मग पोलीस आणि कोर्ट ठरवेल. तुमच्यावर आधी देखील गुन्हे दाखल असल्याचं ते म्हणतात आहे, तुम्ही तुमच्यावर अनेक आरोप केलेले आहेत. त्यांना विचारा, त्यांना माझ्याबद्दल सगळी माहिती आहे. ओके, थँक्यू. ओके.